हॅलो फ्रेंड्स, तो आज आपण आलेलो आहोत ठाण्यातल्या उपवन इथे. ठीक आहे, तर ठाण्याला ऑब्व्हियसली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तलावांचं शहर असं म्हटलं जातं. आणि त्याच्यातलं सगळ्यात फेवरेट, माझं पर्सनल फेवरेट तलाव आहे उपवन, कारण की इथे बऱ्यापैकी वातावरण शांत असतं. आज मे बी गर्दी असेल, संडे आहे म्हणून त्यात फेस्टिवल पण चालू आहे बिकॉज ऑफ न्यू इयर आणि क्रिसमस, बट अदरवाईज खूप शांत ठिकाण आहे. मला इथे येऊन काम करायला पण आवडतं आणि इथे तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता. म्हणजे एक मस्त संध्याकाळी वॉक करू शकता, बसून टाईमपास करू शकता, फोटोज काढू शकता, खाऊ शकता, सो सगळ्या गोष्टी आहेत इथे. ठाणा स्टेशनचा जो आपला वरचा डेपो आहे तिथून डायरेक्ट बस पण आहे. त्या बसने तुम्ही इथे येऊन पुढे बस स्टॉप आहे उपवनचा तिथे उतरू शकता, किंवा तुम्ही डिरेक्टली ऑटोने पण येऊ शकता इथे. ठीक आहे, ऑटोज तर येतातच इथे. आणि थोडं आउटस्कटला असल्यामुळे शांत वातावरण आहे, एवढी जास्त रेलचेल नाही आहे. जर तुम्ही ऑट डेला आलात तर एकदमच शांत असेल, मस्त तुम्ही रिलॅक्स करू शकाल. तर आपण बघूया आता न्यू इयरसाठी काय वेगळंच त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे आणि काय काय आहे, आणि अदरवाईज पण उपवन कसं आहे ते. सो कम ऑन. आपण थोडं सनसेट होईपर्यंत इथे थांबणार आहोत, कारण मला सनसेट पण पाहायचं आहे आणि तुम्हाला हे पण दाखवायचं आहे बिकॉज इथे खूप सारे लाईटिंग केलेले आहेत. मी थोडं लवकर आले बिकॉज मला बाहेरचा आजूबाजूचा एरिया पण शूट करायचा होता. तर इथे खूप सारे डेकोरेशन आणि लाईटिंग केलेलं तुम्ही बघू शकता. इथे मोठाच्या मोठा क्रिसमस ट्री आहे, सॅंटा बाबा आहे, सेल्फी पॉईंट्स आहेत आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. इथे छोटे छोटे गेम्स पण आहेत खेळायचे, पाळणा झोपाळा वगैरे ह्या गोष्टी पण आहेत लहान मुलांसाठी. तर खूप साऱ्या गोष्टी असणार आहेत इथे, एक मिनी जत्रा तुम्ही बोलू शकता इथे, फनफेअर. ठीक आहे, आणि वंडरलँड म्हणून त्यांनी नाव दिलं आहे. ठीक आहे, आपण बघूया अजून काय काय आहे ते. एंडिंगला मी टाकणार आहे की इथे संध्याकाळी किती भारी वाटतं आहे ते. ठीक आहे, तर एंडपर्यंत बघा आता. पण आता ह्या साईडचं मी तुम्हाला दाखवलं, हे एक काइंड ऑफ डेकसारखं केलं आहे त्यांनी. ठीक आहे, आणि इथून तुम्ही ह्या फुटपाथवरून सरळ पुढे जायचं आहे आणि मग आतमध्ये गेल्यानंतरही तुम्हाला एक वेगळा एंट्रन्स आहे तिकडून उपवनचा, तर आपण आता ते बघूया. चला, इथे पण तुम्ही उभं राहून फोटो काढू शकता. खूप छान छान, खूप भारी पेंटिंग केलं आहे सगळीकडे. वाघोबा तर ह्या साईडला आपण बघू शकता. हे एक एंट्रन्स आहे उपवनचं, इथून हा डिरेक्ट रस्ता आहे खाली. आणि इकडे एक स्टार्टिंगलाच उपवनच्या ह्या साईडच्या स्टार्टिंगला एक छान असं गणपतीचं देऊळ पण आहे. मंदिरात पाया पडून आपण बाकीचं बघूया. सो हे गणपतीचं मंदिर आहे, खूप छानसं असं गणपती बाप्पा मोरया. आणि इकडे ह्या साईडला बोटिंगसाठीचं सेक्शन आहे,
तर इथे आपण बोटिंग ही करू शकता, पण बोटिंग संध्याकाळचा टायमिंग असतो. ठीक आहे, आणि आय गेस रेट वगैरे लिहिलेले आहेत. 75 रुपीज पर पर्सन जी पेडल मारून करतो ती, आणि मशीनची बोट म्हणजे मोठी बोट असते आणि त्याच्यामध्ये ते लोक बरेच जण घेतात एकत्र, तसं 30 रुपये पर पर्सन आहे. ठीक आहे, तर ते संध्याकाळचं असतं. हां, ती बोट आहे ती. आणि शंकर भगवान तुम्ही बघू शकता आता क्लिअरली. खूप भारी असा वारा सुटला इथे. आणि इथून ह्या साईडचं एंट्रन्स आहे. एंट्रन्सलाच एक 5-6 खाण्याचे शॉप्स आहेत छोटे छोटे, तिथे तुम्ही खाऊ शकता. बऱ्याच गोष्टी मिळतात, पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईज, वेजीज, नाचोज, त्याच्यानंतर पावभाजी, परत बिर्याणी वगैरे सगळं मिळतं. पण इथला फेमस काय असेल तर कुल्हड चहा जबरदस्त मिळतो. अजून काय फेमस आहे ह्याच्यासाठी, मी तुम्हाला एक यूट्यूबची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल. समीरचं चॅनल आहे फूड लवर सॅमी, त्याच्यावरती आम्ही ऑलरेडी व्हिडिओ केलेला आहे की उपवनचं फेमस फूड काय आहे. त्याच्या ते तुम्ही फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघा की उपवनमध्ये तुम्ही काय काय मस्त मस्त खाऊ शकता. ठीक आहे, सो चला आपण बघूया. सो असे सगळे शॉप्स आहेत. बाकी काय उभे खाली नाही. सो तुम्ही असं इथे जेवण घेऊन एन्जॉय करू शकता. लेकच्या बाजूला बसून तुम्ही खाऊ शकता, चहा पिऊ शकता, रिलॅक्स करू शकता. सो आम्ही आता इथे बसलो आणि आम्ही काय ऑर्डर केलं आहे, जास्त काय ऑर्डर नाही केलं आहे, जे काय पण केलं आहे ते मी तुम्हाला दाखवेन. ॲक्च्युली संध्याकाळची वेळ झाली आहे, 4-4:30 टायमिंग आहे. सो थोडा चहा प्यायचा मूड झाला आहे, आणि कुल्लडवाली चहा, मस्त मातीचा वास येतो त्याच्यामध्ये. सो अशी चहा पिणार आहोत मस्तपैकी. इथे बसायला जागा मिळाली आहे, दिसली जागा की पटकन पकडायची, नाही तर इथे बसायला मिळत नाही, मस्त त्या साईडला वगैरे बसावं लागतं. सो इथे बसून आता आम्ही कुल्लड चहा पिणार आहोत मस्त. इथे कधी कधी माकड पण येतात, मध्येच येतात, तर थोडं सावध राहा. आता खूप कमी झालेत, आम्ही लास्ट टाईमला जेव्हा आलेलो तेव्हा खूप भरपूर होते, आता खूप कमी झालेत माकड. ठीक आहे, सो हे आहे. आणि सेकंडली सांगायचं तर इथे काही एंट्री फी वगैरे नाही आहे, काहीच नाही आहे, म्हणजे तुम्ही असंच फिरून जाऊ पण शकता. आणि इथे वॉशरूम्स पण अवेलेबल आहेत, तर ते पण काही टेन्शन नाही आहे. सो इन जनरल ठाण्यामध्ये शांत रिलॅक्स होण्यासाठी मला वाटतं हे बेस्ट ठिकाण आहे, कारण की अदरवाईज ठाण्यामध्ये असं काही नाही आहे. जसं की आपण मुंबई साईडला बघतो, नरीमन पॉईंट आहे, वरळी सीफेस आहे, वरळी सीलिंक आहे, बँड्रा आहे, तर तसं इथे असं तुम्हाला शांत रिलॅक्स होण्यासाठी काही नसेल तर तुम्ही इथे येऊ शकता. हे खूप माझं पर्सनल फेवरेट आहे. अजून पुढे काय काय ते आपण बघूया, त्याच्या अगोदर चहा पिऊया, मग पुढचं बघूया. सो अशा 3 टाईप्सच्या बोटी आहेत. 5 जणांची एक बोट आहे, 1 2 जणांची आहे, आणि 1 आहे ती 4 जणांची आहे. सो अशा वेगवेगळ्या बोटी आहेत इथे, तुमच्या ग्रुप ऑफ साईजप्रमाणे तुम्ही बोटिंग करू शकता. ह्या साईडला असं पुढे आपलं फूड कोर्टच्या नंतर तुम्ही सरळ चालत चालत फिरू शकता. पूर्ण लेकच्या बाजूने वॉकिंग स्पेस आहे, तर तिथे तुम्ही चालत चालत पूर्ण लेक एक्सप्लोर करू शकता. हे आहे आय लव उपवन, जे थोडंफार तुटलं आहे पण ठीक आहे, फोटो काढू शकता. आणि इथे लेकच्या बाजूला बरीच अशी झाडं आहेत, मोठे मोठे वृक्ष आहेत, त्याच्या बाजूला तुम्ही बसू शकता, टाईम स्पेंड करू शकता, असं उभं राहून फोटो काढू शकता. ऑफकोर्स छोट्या मुलांना घेऊन येऊ शकता, पण जरा काळजी घ्या, कारण की ते बाजूचे जे रेल आहेत ते थोडे शॉर्ट आहेत.
सो काळजी घ्या. बट ऑफकोर्स फिरण्यासारखी खूप चांगलं ठिकाण आहे. पुढे पुढे बघूया आपण अजून काय काय आहे ते. हो, जेव्हा आपण इथे याल नो डाऊट की हा एरिया तेवढाच कपलसाठी पण खूप प्रायव्हेसी देणारा एरिया आहे. पण तरीसुद्धा मला असं वाटतं की जेव्हा पण तुम्ही बाहेर असता एका पब्लिक प्लेसवर असता तेव्हा थोडं एक सोशलायझेशन असलं पाहिजे. उगाच से काहीतरी कपल चाळे करत बसू नका. तर उगाच कपल चाळे असंच करू नका. थोडं सामाजिक ज्ञान बाळगा. कारण इथे कपल बरोबर लहान मुलं आणि फॅमिलीज पण येत असतात. तर प्लीज त्यांना काहीतरी करून ऑकवर्ड करू नका. ही पब्लिक प्लेस आहे, कपलसाठी स्पेशल प्लेस घोषित केलेली नाही आहे. तर त्याचं पण एक थोडं भान राहू द्या. कारण एवढ्या सुंदर ठिकाणी मग लोक जरा शंका घेतात आपण आपल्या मुलांना घेऊन जायचं की नाही जायचं. तर तसं तर आपण इथपर्यंत आल्यानंतर इथून पुढे जायला एक छोटासा ट्रेक आहे. ठीक आहे, म्हणजे आता हा रोड बऱ्यापैकी बनवला आहे रस्ता, पण अगोदर एवढा नव्हता. तर थोडा दगडातून वगैरे जावं लागत होतं. आता बघूया किती बिल्टअप केलं आहे ते. तर असा स्पॉट आहे, इथे तुम्ही उभे राहून खूप सारे फोटोज घेऊ शकता. एकदम पाण्याच्या जवळ बघू शकता तुम्ही. इथे खालीपर्यंत आपण जाऊ शकतो नक्कीच. आणि इथे आपण फोटोज काढू शकतो खूप सारे. असा खूप छान स्पॉट आहे. ह्या साईडला तुम्हाला मस्त झाडी दिसेल, डोंगर दिसेल, उपवनचा येऊरचा डोंगर, आणि खाली असा मस्तपैकी व्ह्यू मिळेल पाण्याचा. बघा तिथे फोटोग्राफी चालू आहे. सो अशी फोटोग्राफी आपणही करू शकता. ठीक आहे, सो आपण तिकडे होतो. तुम्ही बघू शकता स्पॉट आउट केलं तर तिथून आपण पूर्ण चालत इथपर्यंत आलो आहोत. सो आत्ता आपण उपवनच्या अर्ध्यावर आलेलो आहोत. अजून अर्धा भाग बघायचा आहे. आता जे मी तुम्हाला बोलत होती तर फोटोग्राफी इथे पण खूप छान होऊ शकते आणि शिवाय तिथेसुद्धा खूप छान होऊ शकते. बघूया आपण, चला. सो ही फ्रेम तुम्ही बघू शकता, ही एक खूपच फोटोजेनिक फ्रेम आहे. सो इथे खूप सुंदर फोटो येतात. तुम्ही एकदम मस्त रेडी होऊन आलात तर खूप छान फोटो येतील इथे. ठीक आहे, तर हे खूप बेस्ट ठिकाण आहे इथला फोटो काढायचं. सो इथे बऱ्याच वॉल्स अशा पेंट केलेल्या आहेत. तुम्ही ह्या पेंटिंगच्या इथे पण खूप सारे फोटोज घेऊ शकता. इथेच नाही आहे तर आपण सुरुवातीला पण बघितलं असेल, तिथे पण बऱ्यापैकी वॉल्स अशा पेंट केलेल्या आहेत. खूप वेगवेगळ्या पद्धतीने पेंट केलेल्या आहेत. तर आपण तिथेही फोटो काढू शकतो. आणि असं इथे बरेच असं पायऱ्या पायऱ्यासारखं स्ट्रक्चर केलं आहे. तर जर ऑड डेला आलात तर गर्दी कमी असते, तेव्हा तुम्ही खूप वेगवेगळ्या पद्धतीने जर तुमचा मोठा ग्रुप असेल तर खूप छान फोटोग्राफी करू शकता. पण ऑड डेला आलात तर, कारण सॅटर्डे संडे बऱ्यापैकी गर्दी असते, त्याच्यामुळे हे असं मग तुम्हाला वेटिंग करावं लागेल फोटोसाठी. थांबा थोडं त्यांचं झाल्यानंतर तुम्ही असं. अदरवाईज एरिया खूप छान आहे फोटोग्राफीसाठी, तर बेस्ट आहे मला वाटतं ठाण्यामध्ये. खूप नॅचरल पण आहे आणि खूप शांत पण आहे. सो फायनली लाईट्स ऑन झालेले आहेत. तर तुम्ही बघू शकता खूप छान दिसतंय. सगळीकडे लाईट्स आहेत. असे स्टार्स पण आहेत. आणि एकदम न्यू इयर क्रिसमस सेलिब्रेशनचं वाईब आहे. सगळेजण फोटोज काढतायत. खूप सारे सेल्फी पॉईंट्स आहेत. अशा कार्स आहेत छोट्या मुलांसाठी खेळायला, गेम्स आहेत इथे बघू शकता. ह्या साईडला हा पूर्ण छोट्या मुलांचा गेमिंग झोन आहे आणि ह्या साईडला पूर्ण सेल्फी पॉईंट आहे. इथे अपोजिटला आपण बघू शकता तर पूर्ण सेल्फी पॉईंट आहे.
सो तुम्ही बघितलं असेल किती छान दिसत होतं उपवन. मी तुम्हाला अगोदर पण दुपारी कसं वाटतं ते पण दाखवलं आणि संध्याकाळी आत्ता लाईटिंग आहे, म्हणजे जे काय पण फेस्टिवल टाईप ऑफ आहे ते आत्ता आहे, रोज नसतं. तर ते कसं आहे ते पण मी तुम्हाला दाखवलं. आय होप तुम्ही व्हिडिओ खूप एन्जॉय केला असेल. तर तुम्ही इकडे या, अजून एक दोन दिवस हे इथे असणार आहे, व्हिजिट करा, मजा करा, धमाल करा. आणि एक गोष्ट सांगेन की प्लीज, म्हणजे मी बघितलं त्याच ठिकाणी कचराकुंड्या दिलेल्या असूनही लोक त्याच्यामध्ये कचरा टाकत नाही आहेत, तर प्लीज कचराकुंडीचा वापर करा. आणि कचरा तुम्ही जे काय पण खाताय, जे काय पण यूज करताय, ते कचरा डब्यातच टाका. बिकॉज जरी इथे लोक क्लिनिंगसाठी असली तरीसुद्धा एक आपलं कर्तव्य असतं, ते आपण करावं असं मला वाटतं. ठीक आहे, अदरवाईज आत्तापर्यंत बाय बाय. आणि आता नेक्स्ट व्हिडिओ काय असेल ह्याच्यासाठी तुम्ही स्टे ट्यून. बाय बाय, टेक केअर, बाय. तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून, माझ्या यूट्यूब चॅनलकडून आणि समीरकडून, त्याच्या यूट्यूब चॅनलकडून, फूड लवर सॅमी ह्या दोन्ही यूट्यूब चॅनलकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. वर्ष 2023 तुम्हा सगळ्यांना खूप आनंद आणि खूप सुखाचं जावो, ह्याच सदिच्छा. बाय बाय.